आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, भारतीय विद्यापीठचे कुलपती आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांचे शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पक्षाने तडफदार नेता गमावला. सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. डॉक्टर कदम हे गेल्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालय मुंबई अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. मात्र गेल्या 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्यातच शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर कदम यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगली जिल्ह्यात डॉक्टर कदम यांनी कामातून दबदबा निर्माण केला होता. काँग्रेसमध्ये त्यांना मानाचे स्थान होते. सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी 1945 साली त्यांचा जन्म झाला. एका गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या डॉक्टर पतंगराव कदम यांनी भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी स्थापन करून संपूर्ण भारतात व परदेशात 180 शैक्षणिक संस्था उभारल्या. भारतातील नामवंत व अग्रेसर संस्था म्हणून भारतीय विद्यापीठाचा नाव लौकिक आहे. 4 वेळा ते विधानसभेवर निवडून आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून त्यांना मानाचे स्थान होते. सांगली जिल्हा कडेगाव तालुक्यात वांगी येथे सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सागरेश्वर सहकारी सुतगिरणी, कृष्णा वेरळा सहकारी सुतगिरणी, सांगली ग्राहक भांडार आणि एक मल्टी शेड्युल्ड बँक, नवी दिल्ली येथे दुबई येथे अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि कॉम्प्युटर अप्लिकेशन यांची महाविद्यालये, तसेच अनेक सहकारी संस्था स्थापन करून त्या लौकिकास त्यांनी पात्र ठरवल्या. मानवता सेवा अवॉर्ड, मराठा विश्वभूषण पुरस्कार, IMM नवी दिल्लीचा एनक्लस अवॉर्ड इन एज्युकेशन, उद्योग भूषण असे शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. डॉक्टर कदम यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात आणि संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची पोकळी कधीच भरून न येण्यासारखी आहे. असे डोंगरावेडे प्रचंड कार्य केलेला नेता जन्माला येणे हे महाराष्ट्राचे भाग्यच आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांची नुकतीच रुग्णालयात भेट घेतली होती. सतत हसतमुख असणारे, धडाकेबाज निर्णय घेणारे धडाडी आता अनंतात विलीन झाली. एका जीवनात हजारो जीवन जगलेली एक कर्तव्यगार व्यक्ती आता पुन्हा कधीही भेटणार नाही. गतिमान शिक्षणातून सामाजिक विकास हे तत्व उराशी बाळगून डॉक्टर कदम यांनी शिक्षणाचे साम्राज्यच उभे केले. हजारो लोकांना रोजगार देणारा सामान्यांचा नेता आज सर्वांना सोडून गेला. उद्या दिनांक 10 मार्च रोजी डॉक्टर पतंगराव कदम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी 10:30 ते 11:30 भारतीय विद्यापीठ धनकवडी पुणे व सायंकाळी 4:30 वाजता सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी येथे ठेवण्यात येणार आहे.